पोटॅशियम डायक्रोमेट. काय म्हटले मी? पोटॅशियम डायक्रोमेट. पा त्याच्या प्रिपरेशनच्या चार मेथड आहेत, त्याच्या अगोदर आपल्याला त्याच्या ओरचं नाव पाहिजे. K2Cl2O7 तयार करण्यासाठी क्रोमाइट ओर वापरला जातो. कोणता ओर? क्रोमाइट ओर. त्याचा फॉर्म्युला आहे FeOCr2O3. काय फॉर्म्युला आहे? FeOCr2O3. पहा प्रिपरेशनच्या चार स्टेप आहे. पहिली स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, म्हणजे हा ओर घ्या आणि त्याचं शुद्धीकरण करा, म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या इम्प्युरिटीज काय करा? रिमूव्ह करा. याला म्हणायचं स्टेप नंबर 1, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. सेकंड स्टेप कन्वर्जन क्रोमाइट ओर. क्रोमाइट ओर म्हणजे हा फॉर्म्युला इन टू सोडियम क्रोमेट. पाळानो पहिली स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, सेकंड मेथड आहे कन्वर्जन क्रोमाइट ओर इन टू सोडियम क्रोमेट. पा लक्षात कसं ठेवायचं? 4 8 7 फोर मॉलिक्यूल घ्यायचे FeOCr2O3, म्हणजे क्रोमाइट ओर. काय म्हणायचं? क्रोमाइट ओर. त्याच्यामध्ये 8 काय टाकायचे? Na2CO3 सोडियम कार्बोनेट. आणि 7 काय टाकायचे? O2 म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल. काय तयार होतं पा? ही रिॲक्शन बॅलन्स केली तर काय तयार होतं? 2 Fe2O3. काय तयार होतं? 2 Fe2O3. 8 Na2CrO4 याचंच नाव आहे सोडियम डायक्रोमेट. काय नाव आहे याचं? सोडियम डायक्रोमेट. आणि बाय प्रोडक्ट मिळतो तुम्हाला 8 CO2. काय? 8 CO2. कळतंय? पा फर्स्ट क्रोमाइट ओर 4 FeOCr2O3, 8 Na2CO3, 7 O2. काय तयार होतं? 2 Fe2O3 प्लस 8 Na2CrO4 म्हणजे सोडियम क्रोमेट प्लस 8 CO2. स्टेप नंबर 3 कन्वर्जन सोडियम क्रोमेट इन टू सोडियम डायक्रोमेट. सोडियम क्रोमेट इन टू सोडियम डायक्रोमेट हा उचलायचा असा जास्त. काय आहे? Na2CrO4. इथं आपल्याला 8 मिळाले, आपल्याला इथे फक्त 2 ची आवश्यकता आहे. काय म्हणायचं? 2 Na2CrO4 म्हणजे हे काय? सोडियम क्रोमेट. त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड टाकायचं. कोणतं ऍसिड? सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4. काय तयार होतं पा? Na2Cr2O7 याचं नाव आहे सोडियम डायक्रोमेट. काय मिळतं? सोडियम डायक्रोमेट. आणि बाय प्रोडक्ट मिळतो Na2SO4 प्लस H2O. काय मिळतं? इथं पा कन्वर्जन सोडियम क्रोमेट इन टू सोडियम डायक्रोमेट. वरती सोडियम क्रोमेटचे 2 मॉलिक्यूल घ्यायचे प्लस सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचं. काय मिळतं आपल्याला? सोडियम डायक्रोमेट प्लस Na2SO4 प्लस H2O. लास्ट स्टेप पा कन्वर्जन सोडियम डायक्रोमेट इन टू पोटॅशियम डायक्रोमेट. सोडियम डायक्रोमेटचा फॉर्म्युला Na2Cr2O7. फक्त काय टाकायचं? 2 KCl. त्या Na2च्या ऐवजी काय घ्यायचा? K2, म्हणजेच K2Cr2O7 बाय प्रोडक्ट इथले 2 Na आणि 2 Cl 2 NaCl याचं नाव झालं पोटॅशियम डायक्रोमेट. काय झालं? पोटॅशियम डायक्रोमेट. पाहान प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजेच K2Cr2O7 त्याचा ओर एमसीक्यूला येऊ शकतो क्रोमाइट ओर FeOCr2O3. याच्या चार प्रिपरेशनच्या मेथड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, सेकंड क्रोमाइट ओर कन्वर्टेड इन टू सोडियम क्रोमेट, सोडियम क्रोमेट इन टू कन्वर्टेड इन टू सोडियम डायक्रोमेट, अँड लास्ट आहे सोडियम डायक्रोमेट कन्वर्ट